आम्ही लोकसभेचे निकाले मानले नाही, सॉरी, लोकसभेच्या निकालाचही गडबड झाली असं आम्ही मानतो. नाही तर नरेंद्र मोदींचा पराभव नक्की झालेला. नाही पण महाराष्ट्रात जे निकाल लागले तेही आम्ही आमच्या अनेक जागा ह्या लोकांनी चोरल्या हे आम्ही वारंवार म्हणालो. तुम्ही माझ्या तोंडी काय घालू नका. आम्ही अत्यंत संघर्ष करून विजय मिळवला. ह्या वेळेला खूप मोठं कारस्थान या निकालामागे मला दिसत आहे आणि 100% हा निकाल लावून घेतलेला निकाल आहे. जनतेला दिलेला कौल नाही. रावसाहेब पुढे काय पाहू ना, आता अजून थोडा वेळ आहे आम्हाला. आमच्या महाविकास आघाडीला तुम्ही 75 जागाही देत नसाल. एवढा मोठा विरोध महाराष्ट्रात असताना, हा एवढी मोठी बेमानी गद्दारी झाली असताना जर तुम्ही 75 जागा 100 जागा जर आम्हाला तुम्ही देत नसाल, याचा अर्थ अमित शाह, मोदी आणि अडाणी यांनी हा निकाल ठरवून लावलेला आहे 100%. आणि शेवटच्या 3 दिवसामध्ये मोदी आणि शहा या राज्यातून गायब झाले. गौतम अडाणी यांचा जो निकाल अमेरिकेत लागलेला आहे त्याच्यावरचं लक्षसुद्धा यातून बदललं जावं. महाराष्ट्रात आम्ही जिंकलो, गौतम अडाणी जिंकला महाराष्ट्रामध्ये, हे त्यांना दाखवायचं आहे. तर चंद्रकांतदादा पाटील म्हणतात की आमच्या पक्षांच्या नेत्यांचं मन मोठं आहे, उद्धव ठाकरेंचं आम्ही पक्षात आले स्वागत करू, त्यांना पश्चाताप झाला असेल तर त्यांनी परत. काही गरज नाही तुमचं मन मोठं असण्याचं, बरं का? तुमचं कारस्थान मोठं आहे, तुमचं मन हेच तुमचं कपट आहे. नाही पण राऊसाहेब, हे जे निकाल आहेत असं दिसतं आहे की महाविकास आघाडीला किमान विरोधी पक्ष नेतेपद तरी विधानसभेत, जसं काँग्रेसच्या बाबतीमध्ये लोकसभेत 2 वेळेला घडवलं ठरवून, त्याच पद्धतीनं या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा निकाल लावून घेतलेला आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्र जो विकायला काढलेला आहे त्याला आम्ही विरोध करत होतो. मुंबई विकायला काढलेली आहे त्याला आम्ही विरोध करत होतो. आणि हा विरोध आमचा मोडून काढण्यासाठी या पद्धतीनं निकाल लावून घेतले. न पेक्षा असे निकाल या महाराष्ट्रात कधीच लागणं शक्य नाही, लागूच शकत नाही. विक्रोळी विधानसभेमधून सुनील राऊत आता आघाडीवर आहेत, बरं, त्याच्याबद्दल काय म्हणाल? नाही नाही बाबा, असं आहे की काही ठिकाणी त्यांना सुनील राऊत असतील, परळ असेल, दादर असेल, इकडे काय गडबड केली तर 100% लोकांना त्रास होईल हे पचवणं. सुनील राऊत ह्यांचा पराभव करणं सोपं नव्हतं, त्यांनी प्रयत्न केले, त्याच्यामुळे त्यांना इथे काय करता आलं नाही. अशा काही जागा त्यांनी सोडलेल्या आहेत. म्हणजे महाविकास आघाडी गाफील राहिली का? गाफील राहिली का? आम्ही अजिबात गाफील राहिलो ना. गाफील कशा करता राहायचं? जनतेचा कौल हा नाही हे मी एवढंच सांगतो. हा जनतेचा कौल नाही, हा अडाणी आणि त्याच्या टोळीनं लावून घेतलेला कौल. पण राऊसाहेब, महाविकास आघाडीचा जेवढा नंबर किंवा जी संख्या दिसते, एकूण संख्या, त्यापेक्षा शिंदेची जागा शक्यच नाही. इतना शिंदेना कोणत्याही परिस्थितीत 20 च्या वर जागा मिळणार नाही हे सगळ्यांचं अनुमान होतं, हे भारतीय जनता पक्षाचं अनुमान होतं सुरुवातीला. त्यानंतर आम्ही असं आमच्याकडे असं ग्राउंड रिपोर्ट होता की भारतीय जनता पक्ष हा 65 ते 70 जागांवर जिंकेल. कदाचित तो मोठा पक्ष राहील, कदाचित तो मोठा पक्ष राहील. पण अजूनही तुम्हाला अशी आशा वाटते का? नाही नाही, त्यांनी आता यंत्रणाच ताब्यात घेतली असेल त्यांनी अनेक गोष्टींचा आता हळूहळू उलगडा होईल. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा निकाल लागणं शक्य नव्हतं. हा जनतेचा कौल आहे, हा मराठी जनतेचा कौल आहे. हे माझ्यासारखा माणूस हे कदापि मानणार नाही. मराठी जनतेचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा हा कौल नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे, चुनाव के नतीजों की गिनती शुरू हो गई है, फैसले जिस तरीके से सामने आ रहे हैं, महायुति जो है 121, बीजेपी की 121, बात ऐसी है भाई, जो नतीजे सामने आए उसके ऊपर मैं विश्वास रखने को तैयार नहीं. ये जनता का फैसला मानने को तैयार नहीं. हमने महाराष्ट्र की जनता का जो मन है हमें मालूम था किस दिशा में जा रहा है. लेकिन 2 दिन पहले गौतम अडाणी के खिलाफ एक वारंट निकला. अरे वारंट बहुत बड़ा भ्रष्टाचार का आरोप हो गया, ब्राइब का केस है, रिश्वत का केस है 2000 करोड़ का. उसमें भारतीय जनता पार्टी की पूरी पोल खोल गई. गौतम अडाणी, बीजेपी, मोदी जी, शाहजी और फडणवीस शिंदे, ये एक है. और उसका ऊपर से ध्यान हटाने के लिए ये पूरा एक कपट कारस्थान हो गया है. और उसकी तैयारी पहले से चल रही थी.
हमने ये महाराष्ट्र जो गौतम अडानी के जेब में जा रहा है, मुंबई जेब में जा रहे हैं, हमने विरोध किया। ये अडानी राष्ट्र नहीं होने देंगे, तो इसके लिए इस प्रकार के नतीजे महाराष्ट्र के ऊपर लाद गए। ये जनता का कौल हो ही नहीं सकता। महाराष्ट्र की जनता का मन हमें मालूम है, ये हो ही नहीं सकता है। राव साहब, दिख रहा है कि लाडली बहन जो सरकार, अरे लाडली भाई, यहाँ लाडले भाई है, लाडले नाना जी है, लाडले दादाजी है, सब कुछ लाडले है ना यहाँ। हमको मालूम है क्या है ये, इतनी ये निर्णय जो आया है, ये नतीजा आया है, ये जनता का निर्णय नहीं है, मैं इतना ही कहूँगा। नहीं राव साहब, लेकिन लोकसभा चुनाव के वक्त आपने जो जनता ने कॉल दिया उसको, उस वक्त भी हमने कहा था मोदी जी हार गए हैं, लेकिन चाहे महाराष्ट्र हो चाहे और स्टेट में गड़बड़ की है, महाराष्ट्र के नतीजे भी उससे ज़्यादा आने वाले थे अच्छे। हमारी 4 या 5 सीटें लोगों ने चोरी की, मैं आपको बता रहा हूँ। अब दिख रहा है कि महाराष्ट्र के विधानसभा में विपक्ष के लिए भी कुछ, मतलब विपक्ष यही लोकसभा लोकसभा के दो चुनाव में 2014-2019 में मोदी और शाह ने यही किया था कि विपक्ष का नेता कांग्रेस को नहीं मिलना चाहिए। इस बार भी वही स्ट्रैटेजी महाराष्ट्र में की है कि विधानसभा में कोई विपक्ष का नेता नहीं रहेगा, ये हमेशा बीजेपी की स्ट्रैटेजी रही। लेकिन आप कह रहे थे कुछ गड़बड़ है, गड़बड़ तो है, क्या है मतलब अभी ईवीएम में गड़बड़ है? अरे भाई ठहरो, पूरे नतीजे आने तो हम बाद में बात करेंगे ना, क्यों नहीं करेंगे। पैसा तो ऐसा है कि हर चुनाव क्षेत्र में नोटों की मशीन लगाई थी। अरे शिंदे का एक भी उम्मीदवार सिटिंग एमएलए गिरता नहीं, और शिंदे ये बोल रहे थे हमारे एक भी सिटिंग विधायक गिरेगा नहीं, आपको मालूम होगा तो मैं इस्तीफा दूंगा। ऐसा होता है क्या चुनाव में कभी हमारा एक भी नहीं गिरेगा? ये कौन सा भरोसा है, ये कौन सी है, ये कौन सा लोकतंत्र है? 200 के ऊपर किसी को चुनाव में नतीजे मिलते हैं क्या? जिस देश में, जिस राज्य में सबसे बड़ी बेईमानी हो गई है, इस राज्य की जनता बेईमान नहीं है। ये नतीजे ऐसे दिए आपने कि आपने राज्य को, जनता को बेईमान ठहराया है। इस राज्य की जनता बेईमान नहीं है। नतीजे कबूल नहीं है, मैं मानता हूँ जनता को भी नतीजे कबूल नहीं है। तर संजय राउत म्हणाले कबूल नाही, कबूल नाही। तर संजय राउतांनी सांगितलं हे निकाल आणलेले आहेत, हे दिलेले आहेत, जेवढे सगळे आरोप करता येतील तेवढे केले, तुमची काय प्रतिक्रिया आहे? एक एक जण। हा संजय राऊतांची जी कमेंट आली की काहीतरी गडबड आहे, ती गडबड नाही आहे, ही निरर्थक बडबड आहे। आणि मी तर म्हणते की आता इथून पुढे या निरर्थक बडबडीपासून महाराष्ट्राला आता तरी सुटका मिळावी आणि हा सकाळचा भोंगा आता कोमात जावा, कारण जनतेनं आता क्लिअर मॅन्डेट या ठिकाणी दिलेला आहे। राऊत साहेबांना जो धक्का बसलाय ना तो मी समजू शकते, कदाचित संध्याकाळपर्यंत त्यांना मानसोपचाराचीही गरज पडेल, त्यामुळे कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांच्यासाठी रूम बुक नक्कीच ठेवू। पण 2.5 वर्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे फक्त 3 तास झोपले ना आणि दिवस रात्र जनतेशी भेटले, ॲक्सेसिबिलिटी, क्रेडिबिलिटी अँड सिम्प्लिसिटी, दॅट इज हिज आयडेंटिटी, त्या कष्टाचं हे फळ आहे। राऊत जे म्हणाले ना की ते फक्त लाडकी बहीणच नाही, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, हो लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडके वयोवृद्ध सगळ्यांचंच योगदान या विजयामध्ये आहे आणि महाराष्ट्रातला प्रत्येक घटक या ठिकाणी महायुतीच्या सोबत जाताना दिसतोय, त्यांनी आता तरी हे मान्य करावं, हे नाचता येईना अंगण वाकडं। ही पत्रकार परिषद आणि त्यातले मुद्दे अपेक्षित होते का? त्यांची प्रतिक्रिया सांगितलं राऊतांनी की बाबा हे निकाल लावून घेतले, खर तर मला असं त्यांच्या विधानावर काम आणि शेवटच्या घटकापर्यंत व्यक्तीला त्याचा सहाय्य या पद्धतीने काम केलेलं असल्यामुळे नक्कीच आम्हाला आज महायुतीला यश येणार आहे आणि महायुती सत्तेत येणार आहे। हा पहिल्यांदा नाही, 2014 पण पहिले 110 बूथ हे असतात ज्या ठिकाणी आम्ही मायनस असतो, त्यानंतर हळूहळू आम्ही पुढे जातो। आणि अजून हो अशी दरवेळेस होती, पहिल्या वेळेस पण 110 बूथ में 45,000 मतं मिळाली होती, आघाडी होती, दुसऱ्या वेळेस 50,000 ची आघाडी होती, पण आम्ही नंतर कव्हर करू ती। त्या भागातील अल्पसंख्याची जी मतं आहेत ती एक गठ्ठा त्यांना मिळतात, आणि त्यामुळे आणि तिकडे
पॉप्युलेशन त्यांची जास्त असल्यामुळे ते पंचायत त्यांना मतदान मिळते. महायुतीने मी तुम्हाला सांगितलं ना, 2.5 वर्षात प्रत्येक घटकाच्या लोकांसाठी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच त्याचं हे यश आहे. तुमची प्रतिक्रिया. संजय राऊत म्हणाले कुछ तो गडबड आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या बाजूने निकाल लागले त्यावेळेस त्यांनी सांगितलं हा जनतेचा कौल आहे आणि आम्ही काम केलं वगैरे वगैरे, तो आम्ही मान्य केला. त्या निकालानंतर आम्ही आणि महायुती म्हणून गेली 2-2.5 वर्षामध्ये एकनाथजी शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, आदरणीय दादा असतील, यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे प्रश्न काय आहेत हे जवळून पाहिलेले होते, अभ्यासलेले होते आणि महाराष्ट्राला विजन देणारे हे नेतृत्व होते. लोकांमधून आलेले लोकांची ही माणसं होती. त्याच्यामुळे त्यांनी कष्टकरी, कामगार, शेतकरी यांच्याबरोबरच लाडकी बहीण बरोबर राबवलेल्या योजना, युवक आणि विद्यार्थ्यांचा विचार करून आणि खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या योजना वाड्या, वस्त्या आणि पाड्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले कष्ट हे महाराष्ट्राने पाहिलेले. त्याच्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे नेरेटिव्ह चेक केले गेले आणि ते फेक होते ते जनतेने त्यावेळेस मान्य केले. कदाचित त्यांना वाटलं की पुढे जाऊन जी स्वप्न दाखवले ती साकार होतील, पण महाराष्ट्राने अनुभवलं लोकसभेमध्ये जी स्वप्न दाखवली ती कुठेही साकार होताना दिसली नाही. त्याच्यामुळे आता आपल्या महाराष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर आपल्याला महायुतीबरोबर जावं लागेल आणि म्हणून या पद्धतीचे निकाल दिसतात.